एखाद्या माणसानं मृताच्या देहाचे लचके तोडून खाल्लेलं तुम्ही कधी पाहिलंय का? नाही ना, पण हो हे खरंय. एका माणसानं चक्क मृत पावलेल्या माणसाच्या देहाचे लचके तोडून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अन्न, भूक आणि मैथून ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा भागवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. जेव्हा पोटाला काहीच मिळणार नाही तेव्हा माणूस माणसाला मारून खाईल असं आपल्या एकीवात होतं आणि त्याची प्रचिती फलटण तालुक्यातील कोळकी येथील स्मशानभूमीत आली आहे. तुम्ही हे जे दृश्य पाहताय ते फलटण तालुक्यातील स्मशानभूमीचेच असून यात एक युवक चक्क प्रेताचा मांस खाताना दिसतोय. त्याचं झालं असतं की कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहे. शासनाने ही स्मशानभूमी कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी अधिकृत केली असून फलटण नगरपालिकेचे कर्मचारी या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करत असतात. दरम्यान एका मनोरुग्णानं चक्क एका कोरोना रुग्णाच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचेच लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या लॉकडाऊन मध्ये सर्वत्र बंद असल्यानं पोटाची भूक शमवण्यासाठी काहीच मिळेना म्हणून या मनोरुग्णानं चक्क सरणावर पेटत असलेल्या कोरोना रुग्णाच्या अर्धवट मृतदेहाचे लचके तोडून आपली भूक शमवण्याचा प्रयत्न केलाय. अंगावर शहारे आणणारी ही घटना पाहून मनसुन्न होत आहे. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीत धाव घेतली आणि समोरचं दृश्य पाहून कर्मचारी अवाक झाले. त्यांनी तातडीनं संबंधित मनोरुग्णाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांचं जगणंच मुश्किल झालं असून सर्व चलती थांबल्यानं पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यातच सर्वसामान्य नागरिक घरातच लॉक असल्याने बेवारस आणि मनोरुग्णांचे खायचे हाल होत आहेत. त्यांच्या पोटातील आग शमवण्यासाठी असे मनोरुग्ण मृतदेहांचे लचके तोडत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय.